नमोनमः आदरणीय कैलासवासी रामचंद्र बापू भगत सर्वेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय सुनील तात्या भगत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय ऋषभा गायकवाड आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व बंधू भगिनी, आज आपण सुनील तात्या भगत यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांना अभिषेकचिंचन देण्यासाठी उपस्थित आहात. खरोखरच हे थोर नेतृत्व भगत बापूंच्या प्रेरणेनं सहकार्यानं उभं राहिलेलं आहे. भगत बापूंची विचारसरणी चालवणारं याशिवाय त्यांच्या अनमोल विचाराचा वारसा घेऊन संपूर्ण कोराळे पंचक्रोशीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचक्रोशीमध्ये सर्व सभासदांना न्याय देण्याचं काम करणारे, याशिवाय शेतीमध्ये आदरणीय विलासभाऊ आणि संजूअण्णा आणि स्वतः शेतीमध्ये कशा प्रकारची प्रगती करावी, वेगवेगळ्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान आणावं, याशिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या शेतामध्ये बांधामध्ये जाऊन प्रत्येकाची विचारपूस अगदी भगत बापूंच्या प्रमाणेच करणारं असं कुशल नेतृत्व, सहृदयी मन मिळावू मितवाशी, याशिवाय प्रसंगी कठोर होऊन खऱ्या शब्दामध्ये परखडप्रमाणे विचार मांडणारं असं हे नेतृत्व उदयमुख आहे. भगत कुटुंबियांना, याशिवाय भगत परिवाराला, याशिवाय संपूर्ण भगतांना लाभलेलं असं कुशल नेतृत्व खरोखरच सिद्धेश्वर चरणी मी विनम्र अशी प्रार्थना करतो. तेही आरोग्य लाभो भाग्य न या परते आरोग्यम धनसंपदा, चांगलं उदंड आरोग्य चांगलं आरोग्य मिळो, सर्व त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आणि पुनश एकदा विनंती करतो की आपण भगत बापूंनी ज्याप्रमाणे वारसा संभाळलेला आहे त्या वारशाचं संपूर्ण भगत परिवारातील असणाऱ्या या सदस्यांनी वाटचाल करावी, त्याचप्रमाणे या वाटचालीमध्ये कुठेही खंड पडू न देता सर्वांना सहृदय प्रेमानं जवळ करावं, आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये ठेवून सर्व ग्रामस्थांची सर्वांची सेवा करावी, सर्वांना आवडीनं जवळ करून सर्वांना सहकार्याची भूमिका ठेवून हे कुटुंब भगत बापूंचा वारसा चालवतील अशीच मी सिद्धेश्वरची प्रार्थना करतो. तात्यांना या वाढदिवसाच्या माझ्या माळशिकारी परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा. ओम नमो नमः. Okay.